पूजनीय श्री 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 एक हजार असं दिसतंय एकंदर नाही. याच कार्यक्रमात जे कोनशिला आहे त्या कोनशिलेवर कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार असा उल्लेख केलेला आहे सुधीर मुनगंटीवारचा, हे कितपत योग्य आहे? आता आश्चर्य आहे की मंत्री होण्याच्या आधीच कोनशिलेवर मंत्री म्हणून जाहीर करणं आणि त्यांची बिरुदावली तशी नावाच्या आधी कॅबिनेट मंत्री म्हणून लिहिणं, म्हणजे काय चाललं आहे महाराष्ट्रात? महाराष्ट्रातली जनता देखील फार म्हणजे कसं सहन करू शकतात हे अजून शपथ घ्यायच्या आधीच आपण, अर्थात आज सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस आहे आणि त्यामुळं मी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत, पण त्यांचं कॅबिनेट मंत्री होण्याच्या आधीच त्यांच्या नावाच्या आधी कोनशिलेवर असं लिहिणं, हे सगळंच म्हणजे घटना बाजूला ठेवून काम चाललं आहे याची पुन्हा एकदा खात्री या निमित्तानं येते. महाविकास आघाडीनं नाही असं आहे की आहे ते गेल्यावर पुन्हा याचिका दाखल करू म्हणून महाराष्ट्राला आश्वस्त करणं याने उपाय निघत नाही. उपाय निघायच्या आधी, अशा घटना होण्याच्या आधीच आपण काळजी घ्यायला पाहिजे होती. पण म्हणून मी वारंवार सांगतो आहे की सरकार स्थापनेमध्ये गुंतलेली लोकं महाराष्ट्राच्या पुराच्या परिस्थितीवर, अतिवृष्टीवर, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या प्रश्नावर, ओबीसी समाजाच्या प्रश्नावर त्यांना लक्ष द्यायला वेळ नाही, हीच परिस्थिती आहे. सावित्रीबाई फुलेंच्या नंतर आपण संयम बाळगला, तुमच्या वेळी सत्ता पण होती, आता सत्ता नसताना देखील राज्यपालांच्याशी वाचाळी वक्तव्य सुरू राहतात. सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढल्यानंतरही महाराष्ट्राने संयम राखला. आता महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये आणि महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये मराठी माणसांचा हात नाही अशा अर्थाचा उद्गार काढणं हे राज्यपाल महोदयांना शोभतं का? राज्यपाल महोदय म्हणून आम्ही किती दिवस संयम बाळगून त्यांना मर्यादित राहून आम्ही त्यांच्या बाबतीत राहायचं हा प्रश्न आहे. या महाराष्ट्राचा एवढा अवमान कधी झालेला होता असं मला वाटत नाही आणि महाराष्ट्र फक्त बघ्याची भूमिका घेतो आहे. नवं सरकार, नव्या सरकारचे मुख्यमंत्री अशा महाराष्ट्राच्या झालेल्या अपमानाचं उत्तर कसं देणार आणि जाब कसा विचारणार हाही प्रश्न आपल्याला पाहावा लागेल. आज दुर्दैवाने महाराष्ट्राच्या राज्यपालांनी अशा पद्धतीची भूमिका मांडून महाराष्ट्रातल्या कष्टकरी, मुंबई ज्यांच्या जीवावर उभी राहिली त्या मराठी माणसाच्या कष्ट करण्याच्या प्रवृत्तीबद्दल देखील आणि संपत्ती निर्माण करण्याच्या क्षमतेबद्दल देखील आज या निमित्ताने शंका व्यक्त केलेली आहे. हा खरंच महाराष्ट्राचा मोठा अपमान आहे. दिल्लीतल्या लोकांना